नमस्कार, ज्या मला रेसिपी ज्या चॅनलच्या वतीने आज मी आपणास सोलकढी कशी तयार करतात ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य, एक नारळ घेतला आहे आणि थोडा पुदिना घेतला आहे. पुदिना ऑप्शनल आहे, माझ्याकडे आहे म्हणून मी तो घेतलेला आहे, आणि नाही घातला तरीही चालेल. ती एक मिरची घेतली आहे कारण तिखट आहे, आणि चार लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे. नारळ किसून घेतला आहे, मिरचीचे तुकडे केले आहेत, आल्याचे आणि लसुणीचे पण तुकडे केले आहेत, आणि थोडा पुदिना घेतला आहे. हे सर्व साहित्य मी वाटून घेणार आहे. खोबरं, आलं, लसूण, मिरची आणि पुदिनाची पानं बारीक करून घेतली आहेत. आता ते मी या फडक्यामध्ये गाळून घेणार आहे. नारळाचं वाटण जे केलेलं होतं ते मी नीट व्यवस्थित असं गाळून घेत आहे. या सोलकढीसाठी मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता सोलकढीसाठी मी 1/2 चमचा मीठ घेत आहे. कारण त्या आगळ्यामध्ये पण मीठ असतं म्हणून मी यामध्ये मीठ कमी घेतलं आहे. आता यामध्ये मी आगळ घेत आहे. आता यामध्ये मी ही लाल सुकी मिरची भाजून घेतली आहे, ती यामध्ये चुरगळून टाकत आहे, त्यामुळे ह्याला चांगली चव येते. त्यामध्ये मी भाजलेली मिरची घातली आहे, ती ऑप्शनल आहे, मला आवडत आहे म्हणून मी त्यामध्ये घातली. आपल्याला आवडत नसल्यास आपण घालू नका. सोलकढी तयार झाली आहे, आपणही करून पहावे. आपणास आवडल्यास आपण माझ्या जन्मला रेसिपी या चॅनलला लाईक करावे, शेअर करावे, सबस्क्राईब करावे, तसेच आपल्या मित्रमंडळींना आपल्याष्टांनाही शेअर करावे. तसेच आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.